सोलापूर बंदच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून अनुचित प्रकार आढळून आल्यास पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यास तत्पर असल्याचं सोलापूर शहर पोलीस उपायुक्त यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी संयुक्त बैठक बोलावण्यात यावी याबाबतचं निवेदन सादर केलं. थोर महापुरुषांबद्दल होत असलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटनेनं 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या सोलापूर बंदला पाठिंबा दिला. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. पक्ष आणि सर्व समाज बांधवांतर्फे पोलीस प्रशासनात सहकार्य करू असं वचन शेखर फंड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं. सोलापुरात गोर बंजारा धर्मजागरण यात्रेनिमित्त श्रीमंत राजे चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रतिष्ठानमार्फत रॅली काढण्यात आली. सामाजिक बांधिलकी आणि विधी साक्षरता मार्गदर्शन शिबिर कुंभार इथं वरिष्ठ स्तर न्यायाधीश नरेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. माढा तालुक्यातील परते ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी व्हावी आणि गावठाणातील अतिक्रमण काढून टाकावी त्या मागणीकरता जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. शेठ लोणकर जगन्नाथ चंडक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कैलासवासी लोणकरंजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती किशोर चंडक यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री विश्वप्रिया आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म आणि ब्युटी केअर सेंटरचं 17 डिसेंबर रोजी उद्घाटन होणार असल्याचं प्रियंका जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शुभमंगल सकल जैन समाज वधूवर पालक परिषद मेळाव्याचं रविवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक प्राध्यापक प्रेमचंद मेने यांनी पत्रकार परिषदेत दिली. रंगकर्मींच्या स्मरणार्थ पुरस्कार सोहळ्याचं दिनांक 17 डिसेंबर रोजी फडकुले सभागृहात आयोजन केल्याची माहिती उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिकेद्वारा मालमत्ता थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत असून मागील 7 दिवसात 9 थकबाकीदार यांची मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या भ्रष्ट कामांची चौकशी स्थगित झाली असून तांत्रिक कारण पुढे करण्यात येत आहे त्यामुळे खरं कारण काय या संदर्भात जिल्हा प्रशासनात उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून 667 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विशेष गोबर मोहीम हाती घेण्यात आली असून दाराशा नागरी आरोग्य केंद्र इथं या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.